परमवीर युवक मित्र मंडळ तसंच अथर्व गणपती यांच्या ढोल पथकांच्या वाद्यांचं पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं. गणेशोत्सवासाठी विविध मंडळांची तयारी सध्या सुरू आहे. परमवीर युवक मित्र मंडळ तसंच अथर्व गणपती यांच्या ढोल पथकाच्या सरावास वाद्यांच्या पूजनानं प्रारंभ झाला. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं. अथर्व गार्डन इथं पार पडलेल्या कार्यक्रमास उस्मानाबादचे काठीकर महाराज, रामचंद्र पुरुड, श्रीराम युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार पाटील, लक्ष्मीकांत गड्डम, वीरेंद्र हिंगमेरे, राजाभाऊ काकडे, श्रीकांत मुंडे, आनंद तानवडे, विजय शिरसाड, चंद्रकांत मुंडे आदींची उपस्थिती होती. मंडळाच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान आपल्या मनोगतात पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी परमवीर युवक मित्र मंडळ तसंच अथर्व गणपती कार्यकर्त्यांचं यावेळी कौतुक केलं. अन्य मान्यवरांचीही यावेळी समयोचित मनोगत व्यक्त झाली. मला त्या मंडळाचं तुम्ही गणपती पूजा असू द्या. मी अनेक ठिकाणी गणपतीच्या उत्सवामध्ये गणपतीच्या पूजेला जातो. आरती केली की पूजा संपते. पण इथं असं नाही, आरती केली की श्लोक चालू होते. जवळपास एक अर्धा तास पूजा या म्हणजे त्यांनी म्हणतात ना शिस्त आणि संस्काराने हे मंडळ घडीला गेलं आहे. त्या तुमच्यासारख्यांचा आशीर्वाद त्याच्या पाठीमागे आहे. आणि त्यामुळंच काय की या मंडळाचं एक शिस्त आणि संस्कार ज्या प्रमाणे आणि कुठेही वर्गणी मागायचं नाही, कुणाला काय हात पसरायचं नाही. पण जिथं चुकतंय तिथं लगेच दुरुस्त करून घेणं, त्याला सांगून समोर सांगून दुरुस्त करून घेणं. कधी काय मागणी नाही, पण मागणी एक असतं की जाताना कोण उभारलं त्याच्याकडे बघून हात करून जायला पाहिजे. प्रास्ताविक केदार कोबरे यांनी केलं. सुभाष कलशेट्टी, प्रवीण तंबाके, दीपक कलशेट्टी, प्रवीण तंबाके, गौरीशंकर आडगळे आदींसह परिसरातील नागरिकांची यावेळी उपस्थिती होती.